हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दररोज सकाळचा हा सात वाजता लेक्चर ज्याच्यामध्ये आपण चालू घडामोडीवर प्रश्न त्यांचे पर्याय त्याचं स्पष्टीकरण यासोबत डिस्कशन करत असतो आणि या सगळ्या चालू घडामोडी आपण दैनंदिन वृत्तपत्रातून काढत असतो जे की एक्झामच्या दृष्टीकोन फार आपल्या महत्वाचे आहेत मग ती येणारी ग्रुप बी कंबाईनची परीक्षा असो की ग्रुप सी ची परीक्षा असो की येणाऱ्या आरोग्य भरती असो की पोलीस भरती असो सर्वांना हा चालू घडामोडीचा लेक्चर फार महत्वाचा ठरणार आहे आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकर येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासाठी शेअर सुद्धा खर्चा चला आणि तुम्हाला दैनंदिन पीडीएफ चालू घडामोडीच्या व्हॉट्सअपवर प्राप्त करायची असाल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्राप्त करू शकता याची फीस नाम मात्र तीस रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे म्हणजे दैनंदिन खर्च तुम्हाला राहील तुमचा फक्त एक रुपया प्रति पीडीएफ तुम्हाला द्यावा लागेल तर जास्त वेळ न करता चला आपण आजचे प्रश्न पाहूया मित्रांनो भारताचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅडमी आता साठी अव्हेलेबल झालाय या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अव्हेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता सर्व स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि हा कोर्स जॉईन करताना तुम्ही जर कोड यूज केला ओ एच ई एल -E वन झिरो टेन तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल प्रश्न क्रमांक सदुसष्ट पंतप्रधान मित्र योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तुम्ही म्हणसाल सर हा ही योजना मग आता चालू घड्यामध्ये कशी काय तर लोकसभेमध्ये जे अर्थसंकल्पनावर अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे त्याच्यावर चा अधिवेशनामध्ये आज एक प्रश्न विचारण्यात आला होता या पंतप्रधान मित्र योजनेवर आणि एक्झाममध्ये या प्रकारचे प्रश्न आपले कव्हर केले जातात तर त्यामुळे हा चालू घडामोडीमध्येच अंतर्भूत होतो कारण की लोकसभेमध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं आहे तर काय आहे हे पंतप्रधान मित्र योजना आपण स्पष्टीकरणात पाह पाहणारच आहोत ही शेष ही निगडीत आहे वस्त्रोद्योगाशी अशी निगडीत पंतप्रधान मित्र योजना कशाशी संबंधित आहे ही वस्त्रोद्योगाशी संबंधित आहे वस्त्रोद्योग क्षेत्राच्या समग्र विकासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली पंतप्रधान मित्र योजना देशव्यापी स्वरूपात लागू होणार आहे पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यामध्ये स्वारस्य असलेल्या राज्य सरकारांकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर आव्हानात्मक पद्धतीनं पार्कसाठीच्या योग्य जागेची निवड केली जाणार आहे राज्य सरकारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह पंतप्रधान मित्र पार्क उभारण्यासाठीचे प्रस्ताव पंधरा मार्च दोन हजार बावीस पर्यंत सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे मानवनिर्मित धागे वस्त्रप्रमाणे कापडाचे तागे तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मित केलेली उत्पादने यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीची दहा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये खर्चाची उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी लोकसभेत लिखित उत्तराद्वारे आजही माहिती दिली आहे त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो लक्ष ठेवा पंतप्रधान मित्र योजना कशी समजे वस्त्रोद्योग तर इथं प्रश्न मी तुमच्यासाठी तयार करतो की नुकताच या जे वस्त्रोद्योग आहे त्याच्यावर लावण्यात येणारा जो जीएसटी आहे तो कमी करण्यात आलाय तर कर सध्याच्या घडीला वस्त्रोद्योगावर किती जीएसटी लावण्यात येतो हा तो उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण हा पॉईंट कव्हर केला होता तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं तर पाहूया किती लोकांचं उत्तर देतात उत्तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका की वस्त्रोद्योग कशी समजा जितके पण कापड उद्योग आहे यांच्यावर किती जीएसटी लावण्यात येतो आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक अडुसष्ट प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत तयार करण्यात आलेली पाचव्या पाणबुडीचे नाव काय देण्यात आलंय तर नुकतंच प्रोजेक्ट पंच्याहत्तर अंतर्गत तयार करण्यात आलेली जी पाचवी पाणबुडी आहे तिचं परीक्षण करण्यात आलंय आणि ती आता सैन्यामध्ये जेव्हा दाखल होईल तर तिचं नाव सुद्धा डिसाईड झालंय तर तिचं नाव ठेवण्यात येणार आहे वागीर काय नाव ठेवण्यात येणार आहे वागीर प्रोजेक्ट पंच्याहत्तर या डबल वन एट सेवन नाईन मधील भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाचव्या पानबुडीची पहिली सागरी चाचणी एक फेब्रुवारी दोन हजार रोजी यशस्वीपणे पार पडली नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये एम डी एल अर्थात माझगाव गोदी जहाज बांधी मर्यादित या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पानबुडीचं जलावतरण करण्यात आलं होतं आणि सेवेत समाविष्ट झाल्यानंतर पानबुडीचं वाघीर असं नामकरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो इतका डिटेल एक्सप्लेनेशन दररोजच्या वृत्तपत्रातून आपण शोधून शोधून काढतो जे एक्झामच्या दृष्टिकोन फार महत्त्वाचे आहे तुम्हाला हा स्पष्टीकरण आवडत असेल मित्रांनो लाईक करायला विसरत जाऊ नका आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता परंतु लाईक करायला विसरत जाऊ नका नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक एकोणसत्तर हा सुद्धा आजच्या लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाशी निगडीत आहे की काळजी घेण्याची गरज असल्या तसेच कठीण परिस्थितीत सापडलेल्या मुलांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यासाठी केंद्र पुरस्कृत कोणती योजना राबवली जात आहे तर कोणती योजना आहे तर त्या दोन योजना आहे पहिली आहे सीपीएस योजना दुसरे आहे वात्सल्य अभियान या दोन्ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि कशासाठी तर काळजीत सापडलेल्या किंवा काळजी घेण्याची गरज असल्या लहान मुलांसाठी या योजना राबवल्या जात आहे तर उत्तर असणार वरील दोन्ही ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे वरील दोन्ही केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय बाल संरक्षण सेवा म्हणजे सी पी एस योजना मग सी पी एस योजना म्हणजे कशाची आहे बालक संरक्षण सेवा म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम म्हणजेच बालक संरक्षण सेवा योजना वात्सल्य अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबवत असून त्या अंतर्गत काळजी घेण्याची गरज असलेल्या तसेच कठीण परिस्थिती सापडलेल्या मुलांना विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांना केंद्राकडून मदत देण्यात येते सी पी एस योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या बालक सेवा संस्था इतर सुविधांसोबत वयानुरूप शिक्षण व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश मनोरंजन आरोग्य सेवा समुपदेशनासाठी मदत करतात योजनेतील मार्गदर्शक तत्वानुसार काळजी आणि संरक्षण गरज असल्या बिगर संस्थात्मक सेवेसाठी प्रत्येक मुलामागे दर महिन्याला दोन हजार रुपयांची तर बालक सेवा संस्थांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलासाठी देखभाल खर्च म्हणून दर महिन्याला दोन हजार एकशे साठ रुपये देण्यात येतात ही फिगर लक्षात ठेवा मित्रांनो एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकते तर मंत्रालयाने राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या मदतीसाठी बालक सेवा संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांपैकी लसीकरणासाठी पात्र मुलांना लसीकरण पुरवणे तसेच या मुलांचे तसेच त्यांच्या सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने मदत करणे यांसह अशा संस्थांशी संबंधित सर्व वजा सूचना आणि मार्गदर्शक तत्वे देखील सामायिक केली आहेत केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही सगळी माहिती दिली आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सत्तर कोणत्या अंतर्गत नऊ हजार किलोमीटर लांबीच्या आर्थिक कॉरिडोर उभारण्याची संकल्पना प्रस्तावित आहे तर याचं सुद्धा आज लोकसभेमध्ये या प्रश्नावर चर्चा झाली आहे त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोन महत्वाचा ठरतो तर ती आहे भारतमाला परियोजना कोणती योजना आहे भारतमाला परियोजना भारतमाला भारत परियोजनेच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीत नऊ हजार किलोमीटर लांबीच्या आर्थिक कॉरिडोर उभारण्याची संकल्पना प्रस्तावित आहे त्यापैकी सहा हजार सत्याऐंशी किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून उर्वरित कामाला दोन आर्थिक वर्षांमध्ये मंजुरी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे आतापर्यंत एक हजार सहाशे तेरा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून हो शिल्लक रस्त्याचे काम वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गड गडकरी यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकाहत्तर एन आय ई एल आय टीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलाय आता ही एन आय ई एल आय टी काय आहे आणि कोण त्याचे महासंचालक आहे ते, ते आपण स्पष्टीकरणात पाहूया तर याचे संचालक बनले आहे डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी डॉक्टर <coughs> मदन मोहन त्रिपाठी यांनी आज नॅश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय फुल फॉर्म आहे एन आय ई एल आय टीचं च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला कोणी डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे एन आय ई एल आय टी ही केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे आणि एन आय ई एल आय टी मध्ये रुजू होण्यापूर्वी डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी नवी दिली दिल्ली येथे दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठात त्यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे संचालक आणि बौद्धिक संपदा अधिकार विभागाचे समन्वयक म्हणूनही काम पाहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक बहात्तर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या आय टी आर जे इन्कम टॅक्सित फॉर्म असतो आय टी आर फॉर्म मध्ये कोणता नवीन कॉलम जोडण्यात आला आहे तर आता आयटीआयच्या फॉर्म मध्ये क्रिप्टो करन्सी कॉलम जोडण्यात आला आहे क्रिप्टोकरन्सी कॉलम तर काय हा कॉलमचा उद्देश आहे ते आपण स्पष्टीकरणात पाहूया तर नवीन आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म मध्ये क्रिप्टोकरन्सी मधून मिळणारा नफा आणि कर भरण्यासाठी एक स्वतंत्र कॉलम असेल महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली म्हणजे कोणता कॉलम असणार आहे क्रिप्टोकरन्सी कॉलम असणार आहे कशासाठी की तुम्हाला आता इन्कम टॅक्स त्याच्यावर द्यावा लागणार आहे इथं क्वेश्चन मी तुमच्यासाठी तयार करतो की जर क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर तक किती टक्के कर लावण्यात येणार आहे हा उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा अर्थसंकल्पनाचा व्हिडिओ आपण तयार केला होता त्याच्यामध्ये नोट्समध्ये सगळं डिटेल देण्यात आलं होतं तर क्रिप्टोकरन्सीवर किती कर लावण्यात येणार आहे अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ते कमेंट करून याचं उत्तर द्यायला विसरू नका तर आयटीआर फॉर्ममध्ये क्रिप्टोकरन्सी स्वतंत्र कॉलम दिला असेल आणि या कॉलममध्ये क्रिप्टोकरन्सी मधून कमाईची माहिती द्यावी लागेल अशी माहिती त्यांनी दिली आहे आणि दोन हजार बावीस तेवीसचं जे आर्थिक वर्ष आहे या संकल्प अर्थसंकल्पा क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारावरील उत्पन्नावर तीस टक्के कर लावण्यात आला आहे उत्तर तिथंच सापडलं तुम्हाला यासोबतच मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर एक टक्का टीडीएस लावण्याचाही प्रस्ताव आहे आणि टीडीएसशी संबंधित तरतुदी एक जुलै दोन हजार बावीस पासून लागू होतील तर क्रिप्टोवरील कर एक एप्रिल पासून लागू केला जाईल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजे सीबीडीटीचे अध्यक्ष जे व्ही महापात्रा यांनी क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर वैधतेवर मोठं विधान केलंय क्रिप्टोकरन्सी किंवा मा डिजिटल मालमत्तांमध्ये व्यापार करणे केवळ तुम्ही कर भरला आहे म्हणून कायदेशीर ठरत नाही असे ते म्हणाले क्रिप्टोकरन्सीसाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑनकॅडमीतर्फे बऱ्याशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहेत ज्याच्यामध्ये सत्तावीस जानेवारीपासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कॉम्बाईन प्रीलिम्स एक्झाम दोन हजार एकवीस बॅच नंबर एट मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि दोन फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे कॉम्फरियन्सिव्हिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर सिक्स याची सुद्धा मेंटर स्क्रीनवर हो आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एमपीसीचा पूर्ण शेड्यूल मित्रांनो डिक्लेअर झालाय या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्ही अनअकॅडमीवर करू शकता तर आज अनअकॅडमी ऍप हे जॉईन करा आणि आपली एमपीसीची जागा एक पक्की करा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर रमेश देव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते नुकताच कालच रमेश देव यांचा हार्ट अटॅकने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर ते संबंधित होते चित्रपट क्षेत्राशी तर हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते आणि चार दिवसांपूर्वीच त्यांचा तीस जानेवारी रोजी त्यांनी त्र्याण्णव वाढदिवस साजरा केला होता रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पाटलाची पोरं या चित्रपट त्यांना पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती आणि एकोणीशे छप्पन साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळा या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती राजश्री प्रोडक्शनच्या एकोणीशे बासष्ट साली झालेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रमेश देव यांना आजपर्यंत जवळपास एकशे ऐंशीहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत तसंच त्यांना एक जीवनगौरव पुरस्कार सुद्धा देण्यात आलं आणि ते आहे दोन हजार तेरा सालचं रमेश देव यांना अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर सर्वात मोठा जागतिक क्रीडा पुरस्कार लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी कोणता भारतीय खेळाडू नॉमिनेट झाला आहे तर जगातील सगळ्यात मोठा क्रीडा पुरस्कार याला मानला जातो लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड आणि यासाठी आतापर्यंत तीन भारतीय खेळाडू नॉमिनेट झाला आहे तर याच्यापूर्वी दोन होते आणि यावर्षी आता एक खेळाडू त्याच्यामध्ये त्याच्यात भर पडली आहे तर तो कोण आहे तर तो आहे भालाफेकपटू नीरज चोपडा याच्या आधी दोन होते ते कोण होते सगळं स्पष्टीकरण आपण पाहूया तर भाला नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने आणखी एक यश संपादन केलं आहे नीरज चोप्राच्या नावाची या वर्षातील सर्वात मोठी क्रीडा पुरस्कार लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड साठी शिफारस करण्यात आली आहे नीरज चोप्रा नीरज चोप्रा एम आर ऋदु डॅनियल मेदवेदेव पेद्री युलिमार रोजास एरियन टिटमस यांच्याशी त्याची आता स्पर्धा असणार आहे हे लोकसुद्धा त्याच्यासाठी नॉमिनेटेड आहे या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला नीरज चोप्रा हा भारतातील तिसरा खेळाडू आहे यापूर्वी या, या सन्मानासाठी माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचं नामांकन करण्यात आलं होतं आणि त्याचवेळी दोन हजार नऊ मध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटलाही नामांकन मिळालं होतं तर लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे हा पुरस्कार खेळाडू आणि संघांना दिला जातो लॉरियस स्पोर्ट फॉर गुड फाउंडेशनचे संस्थापक डेमलर आणि रिचे मॉन्ट यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती तसंच नीरज चोपडा यांना यावर्षी बरेच पुरस्कार याला प्राप्त झाले आहे यांना नुकतंच विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आलं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं नीरज नीरजने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर अंतर फेकून भाला फेकून सुवर्ण पदक सुद्धा जिंकलं होतं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे कालच घोषणा करण्यात आली तर ता हा पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय भारत सासने यांना तर उदगीर येथे होत असलेल्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कथाकार भारत सासने यांना आज म्हणजे कालच राज्य शासनाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलास विंदी विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे पाच लाख रुपये रोख मानचिन्ह व मानपत्र असं पुरस्काराचा स्वरूप असते हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो मराठी राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे प्रश्न क्रमांक शहात्तर गिफ्ट सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे तर या गिफ्ट सिटीवरून महाराष्ट्रात थोडं अं महाराष्ट्रामध्ये याच्यावरून थोडस वाद सुरू झाला भर गिफ्ट सिटीहून कारण अर्थसंकल्पामध्ये या गिफ्ट सिटीसाठी भरभरून तरतूद करण्यात आली परंतु मुंबईला अर्थसंकल्पमध्ये एका प्रकारे वगळण्यात आलं काही तरतूद मुंबईसाठी स्पेशल नव्हती परंतु गिफ्ट सिटीला भार जास्त प्रमाणात त्याच्यासाठी तरतुदी करण्यात आल्या त्याच्यामुळे महाराष्ट्रानं याच्याबद्दल रोष व्यक्त केला तर ही गिफ्ट सिटी नेमकी आहे कुठं तर ही आहे गुजरात या राज्यात कुठं आहे गुजरात या राज्यात तर थोडक्यात आपल्याची माहिती घेऊया तर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटीमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर मोदी सरकारनं भर दिला सिटी वरेल, वरेल, आहे गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे लवादा केंद्र हवामान बदलावरील उपायावरील आर्थिक केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पनात करण्यात आली आहे यामुळे गेली पाच वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी स्पर्धा करावी लागणार आहे अनेक आर्थिक संस्था राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकेची कार्यालय आणि अन्य संस्थांनी गिफ्ट सिटीमध्ये कार्यालय स्थापन करून कामकाज सुरू केलं आहे वास्तविक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन वित्त मंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात केली होती पण केंद्रात सत्ता बदल झाल्यावर मुंबईचे महत्व कमी झाले आणि गिफ्ट सिटीमधील वित्तीय केंद्र पूर्ण क्षमतेने शंत, सुरू झाल्यावर मुंबईत केंद्र उभारण्याचा विचार केला जाईल असं यावेळी केंद्र सरकारनं स्पष्ट केलाय तर या ठिकाणी मित्रांनो आपलं इथं क्वेश्चन कव्हर होतात आय होप सगळे क्वेश्चन तुम्हाला एक्झामच्या दृष्टीकोनात महत्त्वाचे ठरतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करतो सुद्धा करून घ्या आणि या सगळ्या नोट्स तुम्हाला प्राप्त करायचे असतील नाम मात्र तीन रुपये प्रति महिना फीस पेड करून तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद अन जर तुम्ही आजच सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि डिस्काउंट साठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल एल वन झिरो टेन -E हा कोड यूज करून तुम्हाला इथे दहा टक्के डिस्काउंट प्राप्त होऊ शकतो सगळ्या किमती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर आजच अन अकॅडमी जॉईन करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा